द्या ना तुमचा फोन, द्या तसे मला फोन, द्या बरं फोन, तुमचा पासवर्ड ओपन करा. पासवर्डच नाही आहे ना, पासवर्ड तुमची रिकॉर्डिंगचं बटन कुठे आहे, रिकॉर्डिंग ओपन करा. डीसीपी साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते इथे, आम्ही लोकप्रतिनिधी आहो आणि महिला लोकप्रतिनिधी आहे, आणि त्याच्यामध्ये जर असे विषय जर आमच्याकडे येत असाल, तुम्हाला आम्ही फोन केला आणि तुम्ही आमची जर रिकॉर्डिंग करत असाल, तर थ्रू आहे मला या डिपार्टमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगून राहिली आहे, आत्ता यांची रिकॉर्डिंग ओपन केली तर त्याच्यामध्ये माझी पूर्ण रिकॉर्डिंग केलेली आहे. म्हणून एवढे लवकर मी कोणाच्याही मुलीसोबत होऊ शकते. आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीचा फोन रिकॉर्ड करत असाल तर काय विश्वासाने तुम्हाला फोन करायचं, आम्ही काय विश्वासाने करायचं, उत्तर द्या मला डीसीपी साहेब. तुम्ही हे पहिल्यांदा होत नाही या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये पहिलेही खूप सारे दलित महिलांच्या जेव्हा महिलांबद्दल फोन करत आहे की अशी घटना झालेली आहे त्याची माहिती मला द्या, तुम्ही माझा फोन रिकॉर्ड करत आहे, तुम्ही कशा करू शकता डीसीपी साहेबांच्याकडनं बोलवा इथे इमिजिएट. हमने क्यों फोन किया, हमारी बेटी है, हमारे विचारधाराओं के साथ में अलग गई है, हमको सिर्फ लाके सामने करो, ये बोला साड़ी मी फोन केला, आणि तुम्ही माझा फोन रिकॉर्ड करत आहे, तुमची एवढी हिम्मत का, तुम्हाला काय वाटते की आम्ही पागल आहे का, लोकप्रतिनिधी आहे, 25 लाख लोकांना रिप्रेझेंट करतो आहे, उत्तर द्या मला, उत्तर पाहिजे, फोन भेटणार नाही तिथपर्यंत. सीपीला इथे बोलवा, सीपीला उत्तर विचारणार आहे. हेच तुम्ही शिकून पाठवलं आहे का की नवनीत राणाचा, रवी राणाचा आणि यांच्या लोकप्रतिनिधीचा फोन आला तर तुम्ही फोन रिकॉर्ड करायचं म्हणून? कोणाची परमिशन गेली लोकप्रतिनिधीचा फोन रिकॉर्ड करण्याची, ते परमिशन मला पाहिजे, कोणी तुम्हाला परमिशन दिली म्हणून? आम्ही फोन नाही करावं का महिलांच्या सेफ्टीसाठी का? मी दलित आहे म्हणून तुम्ही माझा फोन रिकॉर्ड करता की मी काय बोलतो तुमच्याशी? काय वाटते तुम्हाला की आम्ही मॅड आहे काय? सगळ्यात श्रेष्ठ लोकप्रतिनिधी आम्ही त्या मंदिरामध्ये बसतो आणि तुम्ही आमचा रिकॉर्ड फोन करता. कोणी परमिशन दिली? मला पूर्ण महाराष्ट्राला माहित पडला पाहिजे की आमच्या लोकप्रतिनिधीचा फोन हे असे PSI रिकॉर्ड करतात. मी काय म्हणत आहे ठाकरे साहेब, तुमच्या अति झालेल्या तुम्हाला सांगून राहिली मी, तुमची अति झाली आहे. दादा शिवाय पोलीस वाल्यांना मी कधी बोलत नसते. मी दादा शिवाय कधी कोणत्या पोलीस वाला असला, कॉन्स्टेबल असला, तर दादा शिवाय बोलत नाही. मी काय म्हणत आहे, तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रिकॉर्ड करण्याची? सीपीला इथे बोलवा, नाही तर मी उठत नाही इथून. आज कोणी ऑर्डर दिली आहे माझे फोन रिकॉर्ड करायचे? मला ते इथे बोलून त्यांच्याकडनं उत्तर पाहिजे. मी इथे आम्ही हिंदू मुलींचे सोबत हे सगळं व्यवहार इथे चालला, अमरावतीचं नाव खराब होत आहे. रेकॉर्ड केला म्हणजे काय, त्याचं व्हायरल केलं किंवा असं काय? दादा कुणाचाही तुम्ही मोबाईल घेतला तर रेकॉर्ड होतो ऑलरेडी. दादा एक मिनिट, डीसीपी साहेब तुम्ही मला शिकू नका. डीसीपी साहेब तुम्ही काय म्हणताय, म्हणजे कोणाचाही फोन आला तर इट हॅज टू बी रिकॉर्डेड? नाही, त्यांच्याशी बोला, त्या डीसीपी साहेबांशी मला विचारू देत. नाही, माझ्या माहितीप्रमाणे जेवढे मोबाईल आहेत तुम्ही इथं सगळ्यांना विचारा. ऑटो रेकॉर्डिंग हा सगळीकडे. अच्छा एक मिनिट, ठीक आहे, त्यांच्या फोन मध्ये ऑटो रेकॉर्डिंग आहे काय? नाही, साहेबाला सांगतो आणि फोन ऑटो रेकॉर्ड होते का पाहून घेऊ. नाही नाही नाही, फोन ठाकरे साहेब मला एक गोष्टी तुम्ही सांगा, 2 सेकंड 4 5 3 2 मिनिटं बोलल्यानंतर तुमचा फोन जेव्हा मी सांगते त्या पोराला कडक थोडीशी विचारपूस करा तेव्हा तुम्ही रिकॉर्ड करतात आणि त्याची रिकॉर्ड साऊंड मला ऐकू येते की नाव दिस कॉल हॅज बीन रिकॉर्डेड. आणि कधी अपोआप येते जेव्हा मी म्हणते त्या पोराला कडक विचारा म्हणून? डीसीपी साहेब मोबाईल कुठलाही काय मिसयूज केला किंवा काय व्हायरल केला अशी घटना घडलेली? फोनची कन्सेप्टच आहे ना रेकॉर्डिंगची. अच्छा तुम्ही कुणाचाही घ्या फोन. नाही नाही, मला तुमच्याकडनं आपल्याला आता तपासात हे फोन घेतला, आपल्याला मला सहारेचे फोन आपल्याला लिंक पाठवायची आपल्याला.
त्यांनी फोन घेतला माझा ठीक आहे, परंतु मला एक आता या तपासामध्ये जो मी तपास फोन देणारच नाही, मी ऐकत तपास थांबून जाईल मॅडम, मी तुम्हाला तपास थांबून जाईल, एक मिनिट तपास थांबून जाईल, तुम्हाला तुम्ही मला उत्तर द्या, जर मुख्यमंत्रीचा फोन तुमचे फोन वर येत आहे, तुम्ही मुख्यमंत्रीचा फोन रेकॉर्ड करण्याचे राईट तुम्हाला आहे काय, लोकप्रतिनिधीचे फोन रेकॉर्ड करण्याचे राईट आहे काय?